नमस्कार, मी प्रियंका जाधव नवराष्ट्र नववार्ता या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण या विशेष कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत असेच विशेष मान्यवर उपस्थित आहे, सर्पमित्र बाळ काळणे. सर, तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही वन्यजीव रेस्क्यू कधीपासून करत आहात? मला जवळपास 35 वर्षाच्या वर वेळ झालेला आहे, म्हणजे मी तेव्हापासून हे रेस्क्यू करत आहे. सर्प म्हटलं की सर्वांना भीती वाटते, पण तुम्ही पहिल्यांदा सर्प पकडला तो अनुभव कसा होता, काय सांगाल? असा तो अनुभव जरी असा म्हणजे आपल्याला खूप भीतीदायक असला, तरी आपल्याला हे काम करायचं आहे, कारण हे विशेष काम आहे. त्यामुळे मी मला स्वतःला भीती वाटू दिली नाही व मी बिंदास्तपणे पकडणे चालू केले. तुम्ही आतापर्यंत किती सर्प पकडले आणि किती सर्पांना म्हणजे वन्यजीव प्राण्यांचे जीव वाचवले आहेत? आपल्याला हा जो आकडा आहे हा आपल्याला असा परफेक्ट आकडा आपल्याला सांगता येणार नाही. मात्र यामध्ये हजारो आम्ही वन्यजीव वाचवले, साप वाचवले, सर्व प्रत्येक जातीचा वन्यजीव वाचवलेला आहे. व मी, माझे जी संघटना आहे, यांनी सुद्धा मला सहकार्य केले. त्यामुळे याचा आपल्याला असा सांगता येणार नाही असा परफेक्ट. तुम्हाला मानद वन्यजीव जे पद सदस्य पद मिळालं तेव्हाचा अनुभव कसा होता? मानद वन्यजीव राष्ट्र हे जे पद आहे हे शासनाचं वन विभागाचं आहे, आणि ज्यावेळेस आपली चांगली सेवा असते त्यावेळेस आपल्याला शासन म्हणजे की हा माणूस योग्य आहे, व त्यामुळे ती आपल्याला वन्यजीव आपल्या जिल्ह्याची जबाबदारी वन विभाग ती आपल्यावर काही प्रमाणात सोपवतात, की ज्यामुळे आपल्याला सेवेचा आपल्याला उत्साह वाढणार, आपल्याला एक दर्जा होणार असं हे पद आहे. तुम्हाला जेव्हा कॅन्सर झाला होता तेव्हा रेस्क्यू सोडून देण्याचा विचार तुमच्या मनात आला होता? कॅन्सर झाल्यानंतर मी पहिल्यांदाच घाबरलो, मात्र या निसर्ग सेवेच्या म्हणजे ह्या वन्यजीव वाचवण्याचा, साप वाचवण्याचा हा जो आत्मविश्वास वाढलेला होता यामुळेच मी कॅन्सरवर मात करू शकलो. त्यामुळे मला वाटतं की आता यामुळे आपण जर कॅन्सरवर मात करू शकतो तर आपण निश्चितपणे हीच सेवा केली पाहिजे. मग माझ्यासमोर माननीय शरद पवारजी होते की ज्यांनी कॅन्सरवर मात केली, नंतर युवराज सिंग होते, ह्या दोन व्यक्तींना मी माझ्या डोळ्यासमोर शोधलं की बस कॅन्सरवर यांनी मात केली व हे तर आपल्यापेक्षा स्थितीतही मोठं काम करून झाले. त्यामुळे यांना बघून मी माझा आत्मविश्वास एकदम मजबूत केला. कॅन्सर झाल्यावर रेस्क्यू करण्यासाठी काही अडचणी आल्या का तुम्हाला? अडचणी म्हणजे अशा आल्या की आपल्याला थोडा ज्यावेळेस आपण पहिल्यांदा जे रेस्क्यू करत होतो त्यावेळी एकदम झटपट होतो, मात्र कॅन्सर झाल्यानंतर आपल्याला 10 मिनटं पहिले विचारायचा की माझा आपल्याला हा साप चावलाच नाही पाहिजे, हा वन्यजीव आपल्या अंगावर येऊन काही ज्यांनी जखम केलीच नाही पाहिजे, हा मामूली एक विचार यायचा. त्यामुळे आपण तसं वेळ लावायचो 10 मिनटं 15 मिनटं उशिरा त्यामुळे. आणि तुम्ही याच कामाबरोबर काही धाडसी उपक्रमसुद्धा केले आहेत का? मी कॅन्सर झाल्यानंतर माझी सर्पसेवा मी सुरूच ठेवली, माझी वन्यजीवा मी सुरूच ठेवली. म्हणजे कॅन्सर अगोदर मी जेवढे साप वाचवले, जेवढे म्हणजे वन्यजीव वाचवले, खुले लांडगे अस्वल बिबस या सर्व हे सर्व वन्यजीव मी कॅन्सरनंतर सुद्धा मी वाचवले, वन विभागासोबत मी कामच केलेलं आहे. व या व्यतिरिक्त मी 2022 समुद्राच्या मध्यभागी जाऊन माझी मी आसनं केले कॅन्सरनंतर, आणि मला तरी वाटले की मग कॅन्सरनंतर सापणाला माझी एकमेव नोंद झाली, ज्यामुळे वर जेचेस रेकॉर्ड मला प्राप्त झाला व इंडिया रेकॉर्डसुद्धा मला सन्मानित केलं. त्यामुळे मी कॅन्सरवर मात करू शकलो निसर्ग सेवेमुळे. त्यामुळे मी समुद्रात जाऊन मी माझी आसनं केली, मी पोहलो, एक तास पोहलो मी चांगला. त्यामुळे मी कॅन्सरची भीती पाळलीच नाही, ती येऊ दिली नाही मला. याबरोबर दुसरं अजून काय काम करता तुम्ही? मग माझी हे समाजसेवा आता समजा वन्यजीव सेवा, सर्पसेवा, या व्यतिरिक्त ही जी सेवा आहे ही वन विभागासोबत असते, त्यामुळे ही सेवा महत्त्वाची आहे व या सेवेवर माझे सर्व उपक्रम चालतात. ज्याप्रमाणे डॉक्टरला देव मानल्या जाते त्याचप्रमाणे आपला जो जीव धोक्यात टाकून दुसऱ्यांचा जीव वाचवतो त्याला सुद्धा देवच मानल्या जाते. यात देव मानणं काही वावगं ठरणार नाही.
परंतु कॅन्सर सारख्या भयंकर आजारावर मात करून दुसरीकडे हे सेवा देणं, हे काम करणं हे खरंच प्रशंसनीय आहे. अकोल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्रसाठी.